हॅलो, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट आहे चंदाची, राजाची आणि तांदुळांची. एक चंदा नावाची मुलगी होती. तिला ना हत्ती खूप आवडायचे, त्याहीबरोबर तिला गणित करायलाही खूप आवडायचं. चंदाच्या राज्यात एकदा खूप दुष्काळ पडला आणि लोकांकडे ना खायला तांदूळही नव्हता आणि राजाची गोडावं भरलेली होती. पण राजा कोणालाही काही द्यायला तयार नव्हता. लोक खूप दुःखी होती. तेव्हाच राजाची लाडकी हत्ती मिशा खूप आजारी पडली. चंदाने तिची खूप काळजी घेऊन तिला बरं केलं. राजा खुश झाला. चंदाला म्हणाला, काय हवं ते माग. चंदा म्हणाली, मला तांदूळ हवाय. राजा म्हणाला, किती. तिकडेच एक बुद्धिबळाचा पट पडला होता. चंदाने तो बघितला आणि म्हणाली की ह्याच्या पहिल्या चौकटीत 2 दाणे, दुसऱ्या चौकटीत 4 दाणे, असं दाणे दुप्पट करत जायचं. राजा खुश झाला. राजा मनातल्या मनात म्हणाला, एवढा कमी मागतेय, ठीक आहे. म्हणाला, हा देतो ना. सैनिकांना बोलवलं आणि म्हणाला, चला लागा मोजायला. सैनिक पण मोजायला लागले. पहिल्या चौकटीमध्ये 2 तांदूळ, मग दुसऱ्यामध्ये 4, तिसऱ्यामध्ये 8, असं करत करत 8व्यापर्यंत 256 दाणे झाले होते. आता सैनिक पण मोजता मोजता दमले. 8व्या चौकटीमध्ये 256 दाणे मोजणं काय मजा आहे का? आणि मग विचार करत होते की परत आता ह्याच्या दुप्पट मोजायचे. तेव्हा चंदा म्हणाली, 256 दाणे म्हणजे जवळजवळ 1 चमचा. सैनिकांना ते पटलं. मग सैनिक आता चमच्याने मोजू लागले. मग 9व्या चौकटीमध्ये 2 चमचे, 10व्यामध्ये 4, 11व्यामध्ये 8 चमचे, आता 16व्यामध्ये परत 256 चमचे मोजावे लागले. ते पण खूप झालं. पण आता सैनिक समजले होते. सैनिकांनी 256 चमचे मग जवळजवळ 1 भांडं म्हणून 1 भांडं मोजायला लागले. मग 17व्या चौकटीमध्ये 2 भांडी, 18व्यामध्ये 4, असं करत करत 24मध्ये 256 भांडी झाली. 256 भांडी म्हणजे जवळजवळ 1 हातगाडी. आता थोडस हे बघता बघता राजा थोडस घाबरला होता. 32व्या चौकटीपर्यंत 256 हातगाड्या झाला. आता राजा खरंच घाबरला. मनातल्या मनात विचार करायला हे काय झालं. 40व्या चौकटीपर्यंत राजाची काही गोडावणे रिकामी झाली होती. अजूनही 24 चौकटी उरल्या होत्या. राजा आता चंदाला म्हणाला, बाई हे काही माझ्याने शक्य नाही, माझ्याकडे एवढा तांदूळ नाहीच आहे. बाकीचं आणि हवं ते माग. मग चंदा म्हणाली की ह्या राज्यातल्या सगळ्या लोकांना त्यांना हवा तेवढा पुरेल तेवढा तांदूळ द्या. राजा म्हणाला, बरं. आणि मग सगळ्या लोकांना तांदूळ मिळाला. आता विचार करण्यासारखं आहे की चंदानी ह्याच संख्या का निवडल्या. हा कृतीबंध बघा, निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसतं. बरोबर, ह्या आकृतीबंधामध्ये आधीच्या पदाला एका ठराविक संख्येने म्हणजे इथे 2 निगुणले तर पुढची संख्या मिळते. बरोबर, असा आकृतीबंध त्याचं नाव आहे भूमिती श्रेणी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जिथे एका पदाला दुसरं पद शोधण्यासाठी त्या एका पदाला दुसऱ्या एका संख्येने गुणावं लागतं. भूमिती श्रेणी का महत्वाची आहे बघूया. आपल्या आयुष्यात ती खूप जागी दिसते. जसं म्हणजे पेशींचं विभाजन, सेल डिव्हिजन, बॅक्टेरियाचा ग्रोथ, जीवाणूंचा वाढ, चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, जी बँक आपल्या पैशांसाठी आपल्याला देते, अफवांचा प्रसार, फेक न्यूज ज्या तऱ्हेने पसरतात ते, आणि रोगांचा प्रसार, ज्या तऱ्हेने करोना पसरतोय तो भूमिती श्रेणी हे मॉडेल वापरून पसरतोय. तुम्ही पण काही भूमिती शेड्या बघा आणि बघा किती पटापट वाढतायत संख्या. जसं की 3, 9, 27 पटापट वाढतायत ना. पण आता गुणणारी संख्या 1 पेक्षा कमी जशी अर्धी असेल तर काय होईल. जसं 1/2, 1/4, ते पण करून बघा. आता दिलेली भूमिती शेडीचे पुढचे येणारे पद कसे काढता येईल ह्याचाही विचार करूया. जर पहिले पद 1 असेल आणि गुणाची संख्या 3, तर 10वे पद काय असेल. 10वे पद काय असेल बघूया. हा 1, 3, 9 अशी ही आपली श्रेणी आहे. 1 म्हणजे काय, 3 चा 0वा घात, 3 म्हणजे 3 चा 1ला घात, 9 म्हणजे 3 चा 2वा घात. असं 3-3 गुणत गेलं तर 10व्या पदाला काय होईल, बरोबर 3चा 9वा घात. खूप पटापट वाढतीये ना संख्या. आता तुम्ही बघा, पहिलं पद ए असेल आणि गुणाची संख्या 8 असेल तर 10वे पद काय असेल करून बघा. आणि 100वे पण करून बघा. हा आता आपण विचार करूया, जर समजा राजाने सगळा पट भरून तांदूळ दिला असता तर काय झालं असत. जर प्रत्येक दाण्याचे वजन आपण 0.03 ग्राम मानले तर राजाला द्यावा लागलेला तांदूळ असता जवळ 11,00,000 करोड टन. खूप वाटतं ना, किती खूप बघूया. 2019 भारताचे तांदळाचे उत्पादन होते 11,07,00,000 टन. म्हणजे राजाला जो तांदूळ द्यावा लागला असता तो भारताच्या उत्पादनापेक्षा 1,00,000 पट असता. केवढी मोठी संख्या आहे की नाही भूमिती श्रेणी मजेदार. तुम्ही पण काही करून बघा. थँक्यू.